कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब। झाडाला पिकतो 4 किलोचा आंबा। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिक्कणठाण एक गाव असून हे ऐतिहासिक कालीन आहे आणि उजनी धरण लगत हे गाव वसलेले आहे। या गावात काळू बापूराव मेमाने मुक्कामपोस्ट चिक्कणठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या शेतामध्ये साधारण 3 ते 4 किलो आंबा येत असतो। चिक्कणठाण एक गाव आहे, त्या गावामध्ये काळू बापू मेमाने याच्या शेतामध्ये आंब्याचे झाडे आहेत। त्या आंब्याच्या झाडांना 3 ते 4 किलोचे वजनाचे आंबे लागलेले आहेत। त्या झाडांना कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत न टाकता किंवा इंजेक्शन न देता ते फक्त सेंद्रिय खतावर आलेले आहेत। ते आंबे आपण पाहू शकतो, 3 ते 4 किलो वजनाचे आपण आंबे पाहू शकतो। हे आंबे 3 ते 4 किलो वजनाचे आहेत। धन्यवाद। तालुक्यातील चिक्कणठाण हे गाव आहे, त्या गावामध्ये आंब्याचे झाड आहेत। बापू बाबा नेमाने यांच्या शेतामध्ये त्यांचं साधारण आंब्याचं वजन 3 ते 4 किलो भरत आहे। तुम्ही पाहू शकता आंब्याचं झाड, पाहू शकता आंबा पण पाहू शकता तुम्ही। 3 ते 4 किलो वजन आहे आंब्याचं, एक आंब्याचं वजन आहे 3 ते 4 किलो। पाहू शकता बापू बाबा नेमाने यांच्या शेतामध्ये आहे चिक्कणठाण गावात। ठीक आहे, धन्यवाद। सदर हा आंबा येण्यासाठी श्री काळू यांनी कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत व इंजेक्शन न वापरता हा आंबा उगवलेला आहे। प्रतिनिधी केतन बाबा, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर।